नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुळजाभवानी प्राथमिक विद्या मंदिर संत ज्ञानेश्वर नगर लातूर या आपल्या शाळेच्या व्हर्च्युअल क्लासरूम मध्ये सर्वांचं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत। मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी वर्गाचा सामान्य विज्ञान विषयाचा 6वा पाठ भौतिक राशींचे मापन याचा अभ्यास करणार आहोत। तर हा मागील काही तासिकांमध्ये हा पाठ आपण इथे शिकवायला सुरुवात केलेली आहे। या पाठामध्ये आपण पाठीमागच्या काही तासिकांमध्ये भौतिक राशी कशाला म्हणायचे, त्याच्यातल्या भौतिक राशीमध्ये वस्तुमान वजन या दोन राशीबद्दलची माहिती पाहिली आहे। त्याच्यात आदिश राशी सदिश राशी कशाला म्हणायचे याबद्दलची मी माहिती तुम्हाला सांगितलेली आहे। तसंच पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळे आपल्याला वजन असतं हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे। तर पहा, आता आजच्या या तासिकेमध्ये आपण पुढचा उपघटक इथे अभ्यासणार आहोत, तो म्हणजे प्रमाणित मापन। आता प्रमाणित मापन म्हणजे काय? तर आपण पहा, आता दुकानला तुम्ही जात असाल खरेदी करण्यासाठी, भाजीपाला मार्केटमध्ये जात असाल, कपड्याच्या दुकानामध्ये जात असाल, बरोबर आहे। मग आता तुम्ही दुकानात गेल्यानंतर जर तुम्ही 1 किलो साखर मागितली दुकानदाराला, दुकानदार काय करतो? तर दुकानदार काय करतो, त्याचं जे काही वजन काटा असेल, मग तो इलेक्ट्रिक स्वरूपातला असेल किंवा मॅन्युअली स्वरूपातला असेल, म्हणजे जो की हातात धरायचा तराजू असेल, तर तो काय करेल, तर 1 किलोचं माप एका पारड्यात टाकेल आणि इकडे साखर टाकत राहील। जोपर्यंत तो काटा मध्यभागात येणार नाही तोपर्यंत त्याचं माप होणार नाही असं आपण धरूया। किंवा आता इलेक्ट्रिक काट्यावर वरचा जो त्याच्यातला जो भांडा असतं त्या भांड्यामध्ये तो साखर टाकत राहतो आणि खाली जोपर्यंत 1000 ग्रॅम आकडा येणार नाही तोपर्यंत 1 किलो साखर होणार नाही हे आपल्याला माहिती आहे, बरोबर आहे का? मग असंच मापन का करावं लागतं? का बरं असंच मापन आपल्याला करणं गरजेचं आहे? तर त्याच्यासाठी एक तुम्हाला मी उदाहरण देतो जे की तुमच्या पुस्तकात पण आहे। सुतुळी माहिती आहे तुम्हाला, सुतुळी घ्यायची आहे आणि तुमच्या घरात, आता तुम्ही शाळेत नाही आहे बरोबर आहे, शाळेत असाल तर आपण हा सर्व विद्यार्थ्यांच्या समक्ष हा प्रयोग आपण करून पाहिला असता। तर तुमच्या घरात तुमचे आई वडील असतील किंवा तुमचा मोठा भाऊ बहीण छोटे भाऊ बहीण असतील, त्यांना काय करायचं, ही सुतुळी द्यायची आहे। तुम्ही अगोदर काय करायचंय, त्या सुतुळीचे असे तुकडे पाडायचे, म्हणजे तुकडे कसे घ्यायचे, तर या हातापासून इथपर्यंत असे 4-4 समान तुकडे करायचे। तुमच्या लहान बहिणीला किंवा मोठ्या बहिणीला, मोठ्या भावाला, लहान भावाला तसेच समान 4-4 तुकडे त्यांच्या हातच्या मापचे कापून द्यायचे, बरोबर आहे। आणि त्याचं सगळ्यांचं एकत्रीकरण करायचंय, एका टोकाला धरून बघायचंय, मग कुणाचे तुकडे कसे झालेले असतील, लहान असतील, कुणाचे मोठे असतील। सुतुळीच आहे परंतु त्या तुकड्याचं अंतर कसं आहे, कमी जास्त प्रमाणात आहे। आता मी तुम्हाला सांगितलं की हातभर सुतुळी आणायची, तुम्ही म्हणलं की मग आता तुम्हाला प्रश्न पडेल की हातभर म्हणजे आता सरच्या हातभर आणायची आहे का माझ्या हातभर आणायची, बरोबर आहे, असं कन्फ्युजन होतं। त्यासाठी या प्रमाणित एककाची आवश्यकता असते, बरोबर आहे। दुसरं एक सांगतो तुम्हाला मी, आता तुमच्या वर्गात तुम्ही बसताय, बरोबर आहे, तुमच्या वर्गातल्या बाकड्यांची लांबी तुम्हाला मोजायची आहे, मग तुम्ही काय कशी मोजणार आहात? तुम्ही इथ आपली जी वीत असते त्या वीतीच्या साहाय्याने 1, 2, 3, 4 माझ्या हाताला जर मी मोजली तर 1-3 वीत भरतील, तुमच्या हाताला मोजली तर 5-6 वीत त्याची लांबी भरेल, दुसऱ्या एखाद्या विद्यार्थ्याच्या हाताला मोजली तर त्याची पण 4-5 ह्याच्यात भरेल, कमी जास्त प्रमाणात त्याची लांबी आपण मोजता येईल आपल्याला। मग पहा, प्रत्येकानं जर ही लांबी किंवा ही जी आता मी सांगितलेल्या प्रयोगाची कृती केली तर प्रत्येकाचं जे काही मोजमाप आहे ते वेगवेगळं आपल्याला आलेलं निदर्शनाचं येईल। मग असं वेगवेगळं मापन होऊ नये यासाठी प्रमाणित मापनाची आपल्याला आवश्यकता असते, जेणेकरून एक्झॅक्टली किती माप आपल्याला घ्यायचे ते आपण त्या मापांच्या द्वारे ठरवू शकतो, घेऊ शकतो, बरोबर आहे। तर आता बघा, आता अचूक मापन करताना, एखाद्या वस्तूचं पदार्थाचं अचूक मापन करताना निरनिराळ्या राशींचं मोजमाप आपल्याला करावं लागतं। कोणत्याही राशींचं मोजमाप करताना सुनिश्चित केलेल्या एककामध्येच आपल्याला ते मापन करावं लागतं। आता कपडा मोजायचा म्हणजे त्याला किलो मध्ये मोजून जमल का? जमणार नाही, बरोबर आहे। किंवा एखादा द्रव पदार्थ आहे दूध वगैरे, त्याला किलो मध्ये मोजून जमल का? नाही। किंवा साखर सारखा एखादा स्थायू पदार्थ आहे, त्याला लिटरच्या ह्याच्यामध्ये मोजून जमल का? जमणार नाही। म्हणजे पहा, कोणत्याही राशींचं मापन करायचं असेल तर त्याच्यासाठी एखादा सुनिश्चित केलेला किंवा सुनिश्चित केलेले जे काही एकक आहे, जे काही रास आहे त्याच्यातच त्याला मोजावं लागेल। उदाहरणार्थ
लांबी मोजण्यासाठी आता एखाद्या अर्थाच्या उंची लांबी मोजायची आहे तर आपण मीटर किंवा सेंटीमीटर असं मापन करावं लागतं आपल्याला तर पहा त्याच्यासाठी एक विशिष्ट अंतर म्हणजे 1 मीटर असे प्रमाण मानलेले आहे आता 1 मीटर आता त्या 1 मीटर कसा तयार होतो तर त्याच्यातले पण काही प्रमाण आहेत एक समजण्यासाठी तुम्हाला मी उदाहरण सांगावी होतं अशा प्रमाणे एककाची आवश्यकता आपल्याला का बरे आहे तर समजा लांबी मोजण्यासाठी ताणलेला हात हे एकक मानले या एककाचा वापर करून दोन हात तीन हात अशा प्रकारे कापड मोजतील मात्र असे केल्यावर प्रत्येकाने मोजलेल्या कापडाची लांबी वेगवेगळी त्यामुळे लांबी मोजण्यासाठी हात हे प्रमाण एकक होऊ शकत नाही आता कपडा मोजायचा आहे किंवा आता ह्या उंची साईज मोजायची आहे मोजा म्हणलं मी हातानं मग मी आता असे हात केले झाले आता का माझे दोन्ही हात बसले अजून एक कदा इकडे अर्धा हात बसला की ह्या उंची साईज मी सांगितली तुम्हाला माझ्या हाताप्रमाणे ह्या उंची साईज 3 हात आहे तुमच्या ह्याच्या प्रमाणे 5 होईल 6 होईल 7 होईल दुसऱ्याच्या एखाद्याच्या माझ्यापेक्षा उंच माणसाच्या लांब माणसाच्या जर मोजली तर दोनच हातात त्याची रुंद बसेल पण हे प्रमाणित एकक मानता येईल का आपल्याला मानता येणार नाही याच्यासाठी आपल्याला लांबीच मोजावी लागेल त्या ठिकाणी टेप धरून या भिंतीच्या या टोकाला धरणे आणि त्याचं मोजमाप काढणे म्हणजे ह्या रूमची एक्झॅक्ट लांबी रुंदी आपल्याला समजेल त्यासाठी आपल्याला प्रमाणित एककाची आवश्यकता असते ही गोष्ट ध्यानात घ्या कारण प्रमाणित एकक आपल्याला का आवश्यक आहे तर मोजमाप हे योग्य पद्धतीने व्हावं मोजमाप अत्यंत सूक्ष्म पद्धतीने योग्य पद्धतीने होण्यासाठी प्रमाणित एकक किंवा प्रमाणित मापन आपल्याला वेगवेगळ्या राशींचं मोजण्यासाठी प्रमाणित मापनाची आवश्यकता असते तुमच्या लक्षात येईल आता पहा आता प्रचलित मापन पद्धती आता या प्रचलित मापन पद्धतीमध्ये एमकेएस नावाची ही एक पद्धत आहे एमकेएस मापन पद्धती पहा एमकेएस मापन पद्धत आता ह्या प्रचलित मापन पद्धती ती एमकेएस ही मापन पद्धती आहे तर या मापन पद्धतीमध्ये लांबी मीटर मध्ये मोजतात लांबी कशात मोजली जाते तर मीटर मध्ये मोजली जाते एमकेएस पद्धत वापरायची असेल तर लांबी आपल्याला मीटर मध्ये मोजायची आहे तर एखाद्या वस्तूचं वस्तुमान किलोग्राम मध्ये मोजतात पहा वस्तुमान हे किलोग्राम मध्ये वस्तुमान किलोग्राम बरोबर आहे आणि त्याच पद्धतीने जर काळ किंवा वेळ जर मोजायचा असेल तर तो सेकंदात मोजतात काळ हा सेकंदामध्ये मोजला जातो हा झाला एमकेएस मापन पद्धतीचा विषय आता सीजीएस नावाची एक मापन पद्धती आहे सीजीएस मापन पद्धती या पद्धतीमध्ये पहा या सीजीएस मापन पद्धतीमध्ये 1 2 3 आता ह्याच्यामध्ये जी आपल्याला लांबी जी आहे ती सेंटीमीटर मध्ये मोजायची आहे पहा लांबी सेंटीमीटर बरोबर आहे परत दुसरं काय आहे इथं वस्तुमान ग्रॅम मध्ये वस्तुमान एखाद्या वस्तूचं मोजायचं आहे तर ते कशात मोजायचंय ग्रॅम मध्ये बरोबर आहे आणि तिसरं आहे काळ काळ हा आपल्याला या पद्धतीत सेकंदात मोजला जातो म्हणजे ह्याच्यात हा सेम आहे सीजीएस पद्धतीत सुद्धा काळ हा सेकंदात मोजतात एमकेएस या मापन पद्धतीमध्ये लांबी वस्तुमान व काळ या राशी आधारभूत मानण्यात येतात पहा एमकेएस पद्धती या मापन पद्धतीमध्ये लांबी वस्तुमान आणि काळ या राशी ज्या आहेत या राशी आधारभूत मानण्यात येतात त्यांचा उपयोग करून इतर राशींचे मापन आपल्याला सांगता येतं किंवा करता येतं पहा भौतिक राशी अनेक प्रकारच्या आहेत परंतु ह्या अनेक या राशी ज्या आहेत ह्या एकमेकांशी कशा आहेत निगडीत आहेत जसे चाल ही राशी अंतर आणि काळ या राशींचे गुणोत्तर आहे हे तुम्ही मागच्या वर्षी शिकलेला आहात ठीक आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो आज आपण या तासिकेमध्ये एवढंच हा उपगट तिथं पाहणार आहोत तर आपला हा प्रमाणित मापन या तासिकेमध्ये हा घटक आता इथं समाप्त झालेला आहे राहिलेला जो काही भाग आहे तो आपण नंतरच्या तासिकेत पाहणार आहोत आजच्या या तासिकेमध्ये प्रमाणित मापन याच्यामध्ये प्रमाणित मापनामध्ये एमकेएस पद्धत आणि सीजीएस पद्धत ही पाहिलेली आहे एमकेएस मापन पद्धतीमध्ये लांबी मीटर मध्ये मोजली जाते वस्तुमान किलोग्राम मध्ये मोजलं जातं काळ सेकंदात मोजला जातो तसंच सीजीएस मापन पद्धतीमध्ये
लांबी सेंटीमीटर मध्ये मोजली जाते, वस्तुमान ग्रॅम मध्ये मोजले जाते आणि काळ सेकंदामध्ये मोजला जातो। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, राहिलेला पाठ आपण नंतरच्या तासिकेमध्ये इथं अभ्यासणार आहोत, परंतु सर्वांना माझी एक विनंती आहे, या कोरोना रोगाच्या महाभयंकर अशा आजारापासून आपले संरक्षण करायचं असेल तर ज्या काही सूचना तुमच्या टीव्हीवर येतात, शासन वेळोवेळी देते, मी सांगतोय त्या सूचनांचं वेळोवेळी पालन करा। मग आता या सूचना कोणत्या आहेत, तर साबणाने सर्वप्रथम हात स्वच्छ धुवायला शिका, तुम्ही वारंवार हात स्वच्छ धुवा 10-15 मिनिटाच्या फरकाने, अर्ध्या तासाने, जसं शक्य होईल तसं। साबण नसेल सॅनिटायझरनं हात स्वच्छ करा, विनाकारण घराच्या बाहेर पडू नका, तोंडाला फेस मास्क बांधल्याशिवाय बाहेर जाऊ नका, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा। या सर्व गोष्टींचा जर तुम्ही अवलंब केला तर या कोरोना सारख्या महाभयंकर आजारापासून तुमचा बचाव होऊ शकतो। त्यामुळे तुम्ही घरी राहा, सुरक्षित राहा, स्टे होम स्टे सेफ। थँक्यू।